मी डॉक्टर योगेश मुरकुट माझे चॅनल डॉक्टर योगेश मुरकुट यावर आपले हार्दिक स्वागत आहे मी गेल्या व्हिडिओमध्ये आयुष विभाग केंद्र आणि राज्य शासन यांच्या वतीने जी मार्गदर्शक सूचना जाहीर केलेली आहे ज्यामध्ये आपल्याला कोरोना व्हायरस यापासून सुरक्षा राहण्यासाठी काय उपाय केल्या जाऊ शकतात यासंबंधी ते संपूर्ण मार्गदर्शन केलेले होते त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा मी आपल्यास हे लक्षात आणून देऊ इच्छितो की खरोखर हे उपाय अत्यंत फायद्याचे आहेत उपयोगाचे आहेत त्यामुळे आपण या उपायांवर चांगल्या प्रकारे अवलंब करावा हे उपाय मी पुन्हा एकदा आपल्यासाठी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे यामध्ये पहिली गोष्ट आपल्याला काय करायचं आहे की कोमट पाणी जे आहे हे आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून कोमट पाणी पिण्याचं जे आहे तर आपण चांगल्या प्रकारे करायला काही अडचण नाही दिवसातून आपण ज्या ज्या वेळेस पिण्याचं पाणी घेण्याची वेळ असेल त्यावेळेस किमान साधं कोमट पाणी तरी घ्यायला काहीही अडचण नाही यासोबत आपल्याला जी काही आहारामध्ये फळं घ्यायची आहेत तर ही सायट्रस फ्रूटचं सा प्रमाण जास्त असावं ज्यामध्ये जा लिंबू येतं संत्री येते मोसंबी येते त्यासोबतच विटॅमिन सी रिच असणारे जी फळे आणि फळभाज्या आहेत सुद्धा आपण घेऊ शकतो जसं की यामध्ये पपाया आहे टरबूज आहे विटॅमिन सी असण्यासाठी टोमॅटोसुद्धा चांगलं आहे त्यासोबतच आपल्या इतर ज्या काही पाल्या भाज्या वगैरे असतात तर त्यामुळे आपल्या गट्समध्ये गुड बॅक्टेरियास बनवून शरीराचं भरणपोषण चांगलं होतं त्यामुळे प्रत्येक सेल्स ही चांगल्या प्रकारे ॲक्टिवली काम करू लागते आणि त्यामुळे बाहेरचा येणारा जो काही अटॅक असेल तर त्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह शरीराला तयार करू शकतो दुसरा विषय महत्त्वाचा असा की आपल्याला जी मसाले वगैरे सांगितले जसं की तुमचं दालचिनी आहे सुंट आहे मिरे आहेत किंवा इतर जे काही समजा मसाल्यांमधले सांगितले आहेत हळद आहे तर हे सर्व आपण आपल्या मसाल्यांच्या पदार्थ म्हणून वापरायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला सुद्धा बरेचसे कल्प आपण वापरू शकतो जी आयुर्वेदामध्ये प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी उपयोगात आणल्या जातात नक्कीच यासाठी जा आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे डॉक्टरांना भेट द्यायची आहे कुठलंही दुखणं अंगावर करायचं नाही हे डॉ दवाखान्यापर्यंत आपण जायला काहीचही अडचण नाही आणि मी माझ्या स्तरावर कुठलाही पेशंट परत जाणार नाही याची मी स्वतः काळजी घेतो तसं प्रत्येक डॉक्टर काळजी घेतात त्यामुळे तुम्हाला डॉक्टर तपासणार नाही आहेत वगैरे हे डोक्यातून काढून टाका दवाखान्यापर्यंत जा विचारणा करा तुम्हाला काय उपयोगी आहे हो काय नाही ते सर्व तुम्ही डॉक्टरांकडून माहिती येऊ शकतात त्यासोबतच शासनाने पुन्हाही गाईडलाईन्स त्याच्यामध्ये दिलेली होती की तुम्हाला जेवपराश जो आहे किमान दहा ग्रॅमपर्यंत च्यवप्राश आपण दररोज सकाळी घ्यायला पाहिजेत किंवा आपल्याला ज्या सोयीप्रमाणे फक्त तो दुधातून घ्यायचा नाही आहे एवढं मात्र आपण लक्षात ठेवायचं कारण उंपराश कधी दुधातून आपण ॲडवाईज करत नाही तर अशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त प्रिव्हेंटिव्ह जे ॲस्पेक्ट आहेत तर ते ठेवू शकतो आणि नक्कीच यामध्ये शासनाचे विविध जे गाईडलाईन्स आहेत की अनावश्यक आपण बाहेर जायचं नाही आहे अनावश्यक कुणाशी बोलायचं नाही आहे अनावश्यक हस्त मिल हस्त जे मिलन आहेत ते आपल्या करायचं नाही आहे त्यासोबतच इतर जे काही पॅरामीटर्स सांगितलेले आहेत की ज्याच्यामुळे कोरोना व्हायरसची लागण होऊन प्रसार होऊ शकतो तर ते सर्व आपल्याला करायचं नाही आहे आपल्याला सुरक्षित राहायचं आहे सुरक्षा घ्यायची आहे आणि इतरांनासुद्धा सुरक्षित ठेवायचं आहे त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ आपल्यासाठी शेअर केला ही माहिती पुन्हा एकदा आपण आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा माहिती द्या आणि माहिती करून घ्या की आपण यामनं बाहेर पडणार आहोत आणि तेसुद्धा ज्ञान चांगल्या प्रकारे घेऊन धन्यवाद